नमस्कार, तुम्ही पाहताय लोकमत मुंबई. बोरीवलीमध्ये काल जी खळबळजनक घटना घडली होती, शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक घोसाळकर सर यांच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या, त्यांची हत्या झाली. आणि आता हे जे संपूर्ण प्रकरण आहे, तर याच विभागातले विभाग प्रमुख आपल्यासोबत आहेत, तर त्यांच्याचकडनं आपण जाणून घेणार आहोत. सर, नेमका हा काय प्रकार होता, कोणतं वैर होतं का, किंवा या नेमकी याच्या मागची नेमकी काय परिस्थिती होती की एवढं टोकाचं पाऊल उचलण्यात आलं? अभिषेक घोसाळकर काल जी त्यांची हत्या करण्यात आली, ते आपल्या प्रभागमध्ये एक नंबरमध्ये लोकप्रिय असे नगरसेवक होते की ते तळागाळातच्या लोकांपर्यंत पोचत होते. आणि त्यामुळे स्वयंघोषित एक समाजसेवक तो त्यांच्या विरोधात काय ना काय कारस्थान करत असायचं. मधल्या काळी त्यांनी एक पोस्ट अशी केली होती, त्या विरोधात अभिषेक घोसाळकर यांनी कंप्लेंट करून त्याला तुरुंगात टाकलं होतं. आणि तो एक गुन्हेगार कृतीचाच माणूस होता, व्यक्ती होता की काय नाही काय लोकांकडनं पैसे घेणं, त्यांचं दमदाटी करणं, ह्याला अभिषेक घोसाळकरनी लोकांसमोर आणून दिलं. आणि त्याचाच राग म्हणून त्यांनी हे कृत्य केलं असावं असं माझ्या लक्षात येतं. पण काही काळानंतर ते दोघंही एकत्र आले. काल तुम्ही त्यांची फेसबुक लाईव्ह पाहिली असेल. आणि त्यानंतर त्यांनी त्यांना एक फसवून त्यांची हत्या केली असा आमचा अंदाज आहे. म्हणजे हे त्यांना घोसाळकरांना फसवून त्यांचं षडयंत्र रचून हे केल्याचं असा तुमचा अंदाज आहे. पण मग हे सगळं जेव्हा होत होतं तेव्हा प्रत्यक्षदर्शी तुम्ही होतात का? तुम्ही कालची जी घटना होती ती प्रत्यक्ष पाहिली होती का? काल कसं, आम्ही काल मातोश्रीवर गेलो होतो, आम्ही सगळे बरोबरच होतो. कारण की आमच्या विभागामध्ये एक बॉडी बिल्डिंग स्पर्धा होती, म्हणून आदित्य साहेबांना आमंत्रण देण्यासाठी गेलो होतो. तर एक तास आम्ही बरोबरच होतो, आम्ही एकत्र आलो. पण एकत्र आल्यानंतर ते आपल्या इथे गेले, मी माझ्या घरी गेलो फ्रेश होण्यासाठी. आणि त्यानंतर आम्हाला हळदी कुंकू आणि कार्यक्रमाला जायचं होतं. आणि त्या दरम्यान आमचे विभाग संघटिका सुजाता शिंगाडे मॅडम यांचा फोन आला मला की असं असं घटना झालं. आम्ही शॉक झालो एकदम, की असा एकदम प्रेमळ सगळ्यांनी हसमुख राहणारा, कुणाशीमध्ये वादविवाद नसणारा पर गोळी का झाडली? कारण की ह्याला याचं कारण म्हणजे आताचं सरकार जे आहे ते एकदम गुंडाराज सरकार आहे. तुम्ही पाहताय की काल उल्हासनगरला गायकवाड यांच्या इथे झालं, पत्रकारावर हल्ले होतात. पर तुम्ही पाहिलं असेल ते सर्वणकर, म्हणजे कुठेही गोळीबार, म्हणजे कुणाला भीतीच राहिलेलं नाही. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जे काय हुकुमशाही धरमशाहीमध्ये हे जे सरकार चाललेलं आहे, आता आम्हाला लोकांना जनतेसमोर जायला लागणार आणि जनतेसमोरच ह्याला न्याय द्यायला लागणार की काय चाललेलं आहे, कुठे घेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र माझा.